तर आपल्या पुढच्या सत्राचे आपल्या या सत्राचे पाहुणे आहेत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी. गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व, गडकरी म्हणजे खवय्यागिरी, गडकरी म्हणजे हायवे, गडकरी म्हणजे पूलकरी, गडकरी म्हणजे रोडकरी. सध्याचे ते मोस्ट प्रॅक्टिकल नेते वाटतात, कारण त्यांच्या जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर आहे. फार अभावानं राजकारण्यांमध्ये ही खूबी आढळून येते. ते स्पष्ट बोलतात आणि 120 स्पीडनं बेधडक कामही करतात. 2030 देशातल्या रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलंय. हजारो किलोमीटरचे रस्ते असोत किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनं किंवा समुद्री वाहतुकीचं स्वप्न, लाखो आणि कोटींच्या खाली ते अजिबात विचार करत नाहीत. अनंत शक्यतांचा पेटारा सतत सोबत घेऊन नवनवीन आव्हानांचा पाठलाग करणारे नितीन गडकरी यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांच्या स्वप्नातला उद्याचा महाराष्ट्र नेमका कसा आहे. मी नितीन गडकरींना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी यावं आणि सोबतच त्यांचं स्वागत करण्यासाठी शैलेश हेगडे, रिजनल डायरेक्टर एबीपी न्यूज, आणि गौतम दत्ता, एबीपी नॅशनल इव्हेंट्स अँड स्पेशल प्रॉपर्टीज, एबीपी न्यूज नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड, आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर यांना. गडकरी सर, आपलं विजन जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विजनबद्दल आपण विचार केला आणि चर्चा आयोजित केली याबद्दल एबीपी माझाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. असं म्हटलं जातं की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन. डोळे दान करणं सोपी आहे पण विकासाची ॲप्रोप्रिएट दृष्टिकोन जो आहे तो दान करणं कठीण आहे. तो दान करता येत नाही, तो निर्माण करावा लागतो आणि तो निर्माण करण्याकरता जनतेमध्ये खऱ्या अर्थाने खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत. त्या अनेक लोकांचं चिंतन, त्यांचे सुझाव आणि सर्वसामान्य जनतेला असणाऱ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा याला एकत्रित करून नक्कीच उद्याच्या अनेक प्रश्नांचं, समस्यांचं उत्तर भविष्यात दडलेलं आहे आणि ते उत्तर नक्की मिळू शकतं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची समस्या आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ भारतात नाही तर जगात पोहोचलेला विषय, हा महाराष्ट्रातला एकंदर प्रगतीशील आणि समृद्ध इतिहासाला लागलेला दाग आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करत असताना ग्रामीण भागाचा आणि कृषी क्षेत्राचा विचार आणि तिथल्या समस्यांचा विचार करणं सगळ्यात आवश्यक आहे. ही गोष्ट खरी आहे की जसं शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी म्हणायचे की इंडिया आणि भारत, त्यावेळी शहर म्हणजे इंडिया आणि खेडी म्हणजे भारत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं वस्तुस्थितीला विचार केला तर खऱ्या अर्थाने खरं होतं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विचार जर केला पाहिजे तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा केला पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातलं भविष्य आणि त्याचा विचार आणि शहरी भागातल्या समस्या आणि त्याचं भविष्य असा वेगळा विचार करावा लागणार आहे. कुठल्याही राज्याच्या विकासामध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या असतात, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे भारत सरकारशी संबंधित आहेत आणि त्या विषयात आता आपण खरं म्हणजे समाधानकारक प्रगती केलेली आहे. दुसरा जो मुद्दा जो आहे ट्रान्सपोर्टचा, त्या ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रामध्येही पण महाराष्ट्रानी चांगली प्रगती केलेली आहे. विशेषतः मागच्या 5 माझ्याच विभागातून जवळपास 5,00,000 कोटी रुपयाची रस्ते महाराष्ट्रात मंजूर झाली, त्यातली अनेक पूर्ण झाली, अनेकांची कामं जोरात सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये पहिल्या अर्थामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये बरीच प्रगती झाली आहे.
दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा आणि त्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट हे मात्र अजूनपर्यंत काही जसं पाहिजे तसं होऊ शकलं नाही. वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, कल्याण इथपासून तर गेटवे ऑफ इंडियापर्यंत आणि बोरिवलीपासून तर चर्चगेटपर्यंत खरं म्हणजे आपल्याकडे एवढं मोठं पाणी अवेलेबल असतानाही या बाबतीत मात्र जेवढी प्रगती आणि विकास करायला पाहिजे तेवढा काही करता आला नाही. हे फार मोठं अर्थशास्त्र आहे की रोडवरून जाण्याकरता जर 10 रुपये खर्च असेल आणि रेल्वेने जायला जर 6 रुपये असेल तर पाण्याने जायला फक्त 1 रुपया आहे. आणि म्हणून मुंबई आणि विशेषतः महाराष्ट्राचा विकास करत असताना जलमार्गाचा विकास आणि समुद्र किनाऱ्याचा विकासाच्या बाबतीत अजून खूप काम करण्याची आवश्यकता आहे. मी मागच्या काळामध्ये मंत्री असताना एक कल्पना मांडली आणि ती आता जवळपास पूर्ण झाली. ती म्हणजे आपल्या इथे मुंबईपासून आपल्या गेटवे ऑफ इंडियापासून आपल्याला गोव्याच्या मार्गावर जायला 3.5 तास लागतात. तेव्हा आपल्या BPT-मधून रोरो अँड रोपॅक्स अशी सर्व्हिस सुरू करायची अलिबागपर्यंत, अलिबाग, नेरळ आणि नवी मुंबई या 3 ठिकाणी करायची योजना होती. परंतु कोर्टाने त्याच्यात स्टे दिल्यामुळे 2 वर्ष त्याच्यावर निर्णय होऊ शकला नाही. पण आता तो स्टे वेकंट झालेला आहे आणि मी असं ऐकलं की ते काम आता पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे लवकरच आपल्याला इथून जर गोव्याला जायचं असेल तर आपल्या गाडीतच बसायचं, गाडी, बस आणि ट्रक डायरेक्ट रोरो रोपॅक्समध्ये जाईल आणि वरती 3 मजले 4 मजले वरती रेस्टॉरंट येईल आणि साधारणतः 15 ते 19 मिनिटाच्या आत आपण अलिबागला पोहोचू आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथून 35 मिनिटामध्ये वडखळ नाक्याला पोहोचून जाऊ. म्हणजे जवळपास 40-45 मिनिटात पोहोचू ते अंतर कापायला 2.5 तास 3 तास लागतात. त्यामुळे अशाच प्रकारे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारचे आपल्या इथे मुंबईत होऊ शकतं ट्रान्सपोर्ट. मी मंत्री असताना माझ्या मनात एक कल्पना आली की नव्या मुंबईचा जो एअरपोर्ट आहे, जसं आपल्यापैकी अनेक लोक इटलीला, व्हेनिसला गेले असतील तर हॉटेलमधून उतरलं की हॉटेलही पाण्यात आहे आणि उतरलं की आपण बोटीत बसायचं आणि बोटीने डायरेक्ट विमानतळावर जायचं अशी सोय आहे. त्यावेळी मी आपल्या आता अध्यक्ष आहेत संजय भाटी यांना असं म्हटलं की आपण एक DPR तयार करू टेक्निकली की मुंबईतल्या कुठल्याही दिशेने 20 मिनिटाच्या आत नवीन एअरपोर्टला पोहोचता येईल अशी व्यवस्था करता येईल का. त्याचा DPR आला, तो पॉझिटिव्ह आला. नव्या मुंबईच्या एअरपोर्टचं काम जोरात सुरू आहे आणि BPT-ने हा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि हा व्हायबल आहे की 18 सीटर 22 सीटर एअरबोट्स ज्याच्यामध्ये आपण लोकांना घेऊन 20 मिनिटाच्या विरारपासून, वसईपासून तर ठाण्यापासून किंवा गेटवेपासून कुठूनही आपण 20 मिनिटाच्या आत एअरपोर्टला पोहोचू शकू. थोडंसं ड्रेनिंगचं काम करायचं आहे ते BPT करायला तयार आहे आणि ते जर केलं तर 20 मिनिटामध्ये जर एअरपोर्टला जाता आलं तर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातलं मोठं काम होणार आहे. त्याचबरोबर आपल्या इथे विशेष रूपाने ज्या नद्या आहेत त्याचं जलमार्गामध्ये रूपांतर करण्याचंही पण आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे की गंगेमध्ये आता जलमार्ग पूर्ण झाला, तो बनवण्याची संधी मला मिळाली आणि खूपच चांगला झाला आहे. यावर्षी 280 लाख टन माल पाण्यावरून ट्रान्सपोर्ट होणार आहे आणि त्यामुळे वाराणसी टू हल्दिया 1380 किलोमीटर जलमार्ग तयार झाला. नंतर अलाहाबाद टू वाराणसी 1 मीटरचा टाकून तोही पूर्ण झाला आणि त्याच्याबरोबर पलीकडे हल्दियापासून समुद्रात खाडी आहे बंगालची, तिथून ब्रह्मपुत्रेचंही ड्रेसिंग पूर्ण झालं आहे, 3 मीटर राफ्ट झाला आहे. आणि त्यावेळी मला बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या चितगाव आणि मुंगली पोर्टपर्यंत काम करून द्या तर मी 250 कोटी रुपये खर्च करून बांगलादेशमध्ये जाऊन ही ड्रेसिंग पूर्ण करून दिला. त्यामुळे आणि बराक नावाची नदी आहे मोठी, त्याचंही पूर्ण झालेलं आहे. आणि आता DPR जो आहे तो मी वर्ल्ड बँकेला सबमिट केला होता, तो म्हणजे यमुनेतून म्हणजे दिल्लीवरून मथुरा, मथुराहून आग्रा, आग्राहून इटावा आणि इटावावरून अलाहाबाद प्रयागराज, म्हणजे हे 12,000 कोटी रुपयाचं आहे. ते जर पूर्ण केलं तर हरियाणा, पंजाब किंवा मारुतीच्या गाड्या ज्या आहेत त्या डायरेक्ट बांगलादेश, म्यानमारपर्यंत, नॉर्थ ईस्ट आसामपर्यंत पाण्यावरून जाऊ शकतील.
त्यामुळे असे जलमार्ग आता पहिले लोक जेव्हा मी सांगायचो तेव्हा कोणाचा विश्वासच बसत नव्हता. मी अरुण जेटलींकडे एकदा गेलो होतो आणि म्हटलं होतं की तुम्ही 500 कोटी तरी याला द्या. त्यावेळेस नितीनजी आप सही बोलते हो, आप ठीक है, पर ये कभी जिंदगी में नहीं हो सकता, क्यों इसके लिए आप मेहनत कर रहे हो. तो मतलब मुझे लगता है हो सकता है, बोले नहीं हो पाएगा. पण आता हे जलमार्ग पूर्ण झाल्यामुळे सगळ्यांना अपेक्षा निर्माण झाली की होऊ शकतं. मी खूप प्रयत्न केले पण ते जमू शकलं नाही. ते म्हणजे MPBS सी प्लेन हे मुंबईकरता आवश्यक आहे आणि मी इथे ट्रायल पण घेतली होती की आपण सांताक्रूज किंवा सहार छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टचा उपयोग करण्याच्या ऐवजी आपण सरळ 18 आणि 22 सीटर MPBS सी प्लेन सुरू करणं हे मुंबईकरता सगळ्यात चांगला उपाय आहे. ती एक नावच आहे, म्हणजे याला आता याचे नियम पण तयार झाले. जेव्हा एव्हिएशन वेळ लावत होती तेव्हा मी त्यांना धमकावला, म्हटलं तुम्ही ज्याला MPBS सी प्लेन म्हणतात त्याला मी फ्लाईंग बोट म्हणेन आणि कायदा तयार करीन तुम्ही 1 महिन्याच्यात नाही केला तर, कारण ती फ्लाईंग बोटही आहे तर फ्लाईंग बोटवर कायदा करायचा अधिकार मला आहे आता. त्यामुळे आज मुंबईच्या कुठल्याही दिशेने कुठेही उतरायला ना एअर स्ट्रीपची गरज आहे ना कुठल्या याची गरज आहे. आणि आपण फ्लोटिंग जेटी टाकल्या मागे, आपण टाकल्या होत्या इथे मागे, मोदीजी पण अहमदाबादला त्या विमानातून फिरले होते. त्यामुळे हे जे काही सी प्लेन आहे ते जर सुरू केलं तर ते सगळ्यात चांगलं होईल आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर आपण कमी वेळामध्ये विशेषतः कोकणातली सगळी गावं समुद्रकाठावरची ही सगळी जोडल्या जातील. पण याकरता छोटे इंजिन जे आहे ज्या 8 सीटरचं आहे ते आणि 12 सीटर 14 सीटर 18 सीटर त्याच्यामध्ये आपण जसं ओला उबरचे टॅक्सीज आहेत आता तशा नाव पण सुरू झाल्या आहेत, तर यात पाण्यावरचं ट्रान्सपोर्ट हे मुंबईकरता महाराष्ट्राकरता टुरिझम वाढण्याकरता खूप उपयोगाचं आहे. त्यामुळे याच्या बाबतीत नक्कीच विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामधले जे एअरपोर्ट्स आहेत ते सुंदर झाले आहेत. विशेषतः मुंबईचा एअरपोर्ट खूपच छान झाला आहे, नव्यान मुंबईचाही आता चांगला होणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक एअरपोर्ट असला पाहिजे. आणि MPBS सी प्लेनचा अर्थ असा आहे की ते पाण्यावरही उतरतं रस्त्यावरही उतरतं. म्हणजे मुंबईवरून आपण गेटवे ऑफ इंडियावर निघालो तर पुण्याच्या एअरस्ट्रीपवर उतरता येईल, आणि पुण्यावरून उडलो तर आपण रत्नागिरीच्या समुद्रातही उतरू शकतो किंवा एअरस्ट्रीपवर उतरू शकतो. याला काही फार पैसे लागणार नाही, फक्त आता इन्व्हेस्टरचीच गरज आहे. आणि ट्रान्सपोर्टमध्ये कमी वेळात होणार, त्यामुळे खालचं जे आपल्याकडे पोल्युशन होतं किंवा ट्रॅफिक जाम होतो तो होणार नाही. मुंबईच्या विकासामध्ये ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात मेट्रो येते आहे आणि महाराष्ट्रातही मेट्रो आलेली आहे. आता पुण्याच्याही मेट्रोचं काम जोरात सुरू आहे, नागपूरचं संपत आलेलं आहे. आणि मेट्रोमध्ये आम्ही नवीन कल्पना केली आहे की खाली रोड, त्याच्यावरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो. तर हे फक्त भारतात नागपूरात झालं, आता काही वेळा चांगलं झालं तर लोकांच्या नाराजीचा विषय बनतो. पण त्यावेळी मी आग्रहाने ते केलं आहे, कारण मी NHAIचा मंत्री असल्यामुळे हायवेच्या पुलाचा खर्च आम्ही खर्च सहन केला आणि मेट्रोने बाकीचा केला, त्यात करार होऊ शकला. नाही तर आपल्याकडे सगळे सायलोमध्ये विचार करतात, त्यामुळे इंटिग्रेटेड विचार होत नाही. त्यामुळे मुंबईमध्ये एवढे मोठे मेट्रो होत असताना त्याचवेळी जर पूल आणि मेट्रो एकावेळी झाले असते तर ती खूप मोठी सोय झाली असती. परंतु ते रेल्वेचं कोऑर्डिनेशन महानगरपालिकेशी होणं, महापालिकेचं रेल्वेशी होणं यात कठीण आहे आणि त्यामुळे हे होऊ शकलं नाही. त्यामुळे विशेषतः मेट्रो जे आहे ती या महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नागपूर 3 शहरात झाली. पण आता याच्यावर ती काही मेट्रो सगळ्यांना परवडण्यासारखी नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं जे ट्रान्सपोर्ट आहे भविष्यातलं त्याच्यावर आवर्जून तुम्ही एक कार्यक्रम जरूर करा. मी जेव्हा याला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्सला डावोसला, तर तिथून मी मुद्दामून ऑस्ट्रियामध्ये एका देशात गेलो होतो. तिथे एक डॉफल मेअर म्हणून कंपनी आहे, तुम्ही जर वेबसाईटवर गेले तर मिळेल डॉफल मेअर. तर त्यांचं मी बघितलेली टेक्नॉलॉजी, देशात 65% त्यांचा शेअर आहे आणि त्यांनी हवेत चालणारी डबल डेकर बस तयार केली आहे आणि ती फारच चांगली आहे, मुंबईकरता सगळ्यात उपयोगी आहे. त्या रोप वे, केबल कार, फनाकुलर रेल्वे, तर फिलिपाईन्समध्ये त्यांनी बस सुरू केली आहे. तर ही वरच्यावर चालते, डबल डेकर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेट्रोची पर किलोमीटर कॉस्ट 350 करोड पर किलोमीटर आहे आणि याची कॉस्ट 50 कोटी रुपये पर किलोमीटर आहे. आणि ही जर इंडिजिनस झाली तर अजून स्वस्त होईल, काही फार मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे.
त्यामुळे मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी डॉफल मेयरबरोबर वॅपकॉस नावाची भारतीय कंपनी आहे भारत सरकारची, त्यांचं टेक्निकल जॉईंट व्हेंचर करून दिलं आहे आणि औरंगाबाद संभाजीनगरचा DPR पण त्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे विशेषतः नाशिक, नंतर सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला हे जे सेकंड टायर सिटीज आहे याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही. पोल्युशन हे खूप मोठं आहे आणि आपण डिझेल पेट्रोल इम्पोर्ट करतो. त्यामुळे माझा आता आवडीचाच विषय हा की यात काही करून इलेक्ट्रिकवर पब्लिक ट्रान्सपोर्ट झालं पाहिजे आणि बायोफ्युएलवर झालं पाहिजे. आणि बायोफ्युएलवर तर होऊ शकतं आणि तुम्हाला माहिती असेल की आपण मागच्या 26 जानेवारीला एअरफोर्सचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट 100% जट्रोफा तेलापासून आपण ऑइलवरून तयार केलेल्या फ्युएलवर चालवलं. आणि मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन डेहराडूनवरून दिल्लीला स्पाईस जेटचं विमान 25% बायो एव्हिएशन फ्युएलवर आणून चालून सक्सेसफुली आलं. आणि आपले तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातलं 80% फॉरेस्ट विदर्भात आहे आणि गडचिरोलीमध्ये रतनजोत, मोह, साल, करण, टोळी हे नॉन एडिबल ऑइल सीड आहे आणि आदिवासी मागा आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक मागासलेले आहे. त्यामुळे गडचिरोलीला किंवा ज्या आपल्या महाराष्ट्रातला जंगली भाग आहे तिथे आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून जट्रोफासारखं किंवा या सीड नॉन एडिबल सीड लावलं, त्याचं तेल काढलं तर आपण बायोडिझेलही तयार करू शकतो आणि त्याबरोबर बायो एव्हिएशन फ्युएलही तयार करू शकतो. 40,000 कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे आणि हे फ्युएल स्वस्त आहे. हे जर आतापर्यंत आलं असतं तर जेट एअरवेज बंद नसती पडली, कारण हे स्वस्तही आहे आणि जगात मान्यता आहे त्याला. आणि आपल्या इथे आपण ठाणे जिल्ह्यातला आदिवासी भाग, अमरावतीमधला आदिवासी भाग, धुळे नंदुरबारमधला आदिवासी भाग, महाराष्ट्रातला गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया भागातलं जंगल आणि आदिवासी भाग या सर्व भागात आपण याच्याकरता बायोफ्युएलची ही पॉलिसी तयार करायला पाहिजे. मी काही जास्त वेळ बोलत नाही पण याच्यातला जर कोणाच्या मनात शंका असेल तर हे सगळ्या प्रकारचे फ्युएल मी स्वतः तयार करतो आणि सगळे प्रयोग यशस्वीपणे केले आहेत. तिथे स्टँडर्ड देखील नक्की केलेले आहे, म्हणजे याच्यात कुठेही हा चर्चेचा मुद्दा नाही. मी जेवढ्या गोष्टी बोलीन त्या आपल्यापैकी प्रत्येकाला डोळ्यांनी बघता येतील त्याच सांगीन. अर्थात तुमचा विश्वास बसणं थोडं कठीण जाईल पण मी बोलतोय म्हणून तेवढं विश्वास ठेवा, हे काही कठीण नाही आहे. आणि म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच ट्रान्सपोर्ट हे इलेक्ट्रिसिटीवर आणि बायोफ्युएलवर नेण्याची भयंकर आवश्यकता आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG आणि इलेक्ट्रिक. आणि महाराष्ट्रात कोळसा आहे आमच्या तिकडे, त्यामुळे कोळशापासून मिथेनॉल तयार होतं. आपण 50,000 कोटी रुपयाचा युरिया इम्पोर्ट करतो. खूप प्रयत्न केला पण त्यावेळी इन्व्हेस्टर मिळाला नाही. आपल्या युरियापासून आपण कोळशापासून मिथेनॉल तयार करून आपण त्याच्यापासून युरिया तयार करू शकतो. आणि मिथेनॉल हे मुंबईमध्ये RCF आणि दीपक फर्टिलायझर नवी मुंबईत 2 कंपन्या आहेत, हे मिथेनॉल तयार करतात. आणि मी प्रयत्न केला की मिथेनॉल, कालही मी व्हॉल्वोमध्ये होतो 2 दिवसापूर्वी, मी त्यांना म्हणलं तुम्ही मिथेनॉलवरचे इंजिन मला द्या. मी 5 बसेस मुंबईला आणि पुण्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून देणार होतो. त्या मिथेनॉल हे 16 रुपये लिटर आहे, डिझेल 72 रुपये लिटर आहे आणि डिझेलपेक्षा कमी पोल्युशन आहे आणि कोळशापासून तयार होतं. त्यामुळे मिथेनॉल आणि इथेनॉल तर महाराष्ट्रात खूप आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा एवढे साखर कारखाने आहे, परिस्थिती वाईट आहे. पण अजूनही पण आपल्या देशामध्ये, आपल्या इथे ब्राझीलमध्ये, कॅनडा आणि USA अशी पद्धत आहे की तुम्ही गेल्यावर पेट्रोल पंपावर तुम्हाला चॉईस आहे की 100% इथेनॉल टाका किंवा 100% पेट्रोल टाका. त्याला फ्लेक्स इंजिन म्हणतात. टोयॅटो, होंडा, BMW, मर्सिडीज जेवढे ब्रँड्स आपल्या इथे आहेत ते तिथे आहेत आणि ते फ्लेक्स इंजिनचे मी स्टँडर्ड पण तयार केले आहेत. थोडासा इंटरेस्ट घेऊन जर केलं तर पश्चिम महाराष्ट्रात एवढं इथेनॉल तयार करतो आपण. साखर प्रॉब्लेम आहे, साखरेची स्थिती वाईट आहे. मी 3 साखर कारखाने विदर्भात चालवतो. मी सांगतो की ज्याने मागच्या जन्मी पाप केलं असेल तो साखर कारखाना काढेल. तुम्हाला एखाद्याला जर मरवायचं असेल तर त्याला साखर कारखाना टाकायची बुद्धी सुचून द्या, त्याचा पूर्ण हिशोब पूर्ण होऊन जाईल. इतकी वाईट स्थिती आहे. म्हणजे 100 रुपयाचं उसाला द्यायचे आणि 90 रुपयाची साखर विकायची, 10 रुपये नुकसानीत असा धंदा आहे. म्हणून साखरेच्या ऐवजी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG आणि इलेक्ट्रिक. आणि याच्याहून सगळ्यात मोठी चांगली गोष्ट जी ट्रान्सपोर्टमध्ये आली पाहिजे, ज्याच्याकरता तुम्ही शक्यतोवर एका कार्यक्रम वेगळा कार्यक्रम घ्या, तो म्हणजे सुएज वॉटर. मुंबईचं सांडपाणी, नागपूरचं सांडपाणी
आज आम्ही आमचं सांडपाणी जे आहे टॉयलेट वॉटर जे आहे विकतो त्यातून 300 कोटी रुपये मिळवतो वर्षाचे. आणि आम्ही देशातली पहिली नागपूर महामंडळ आम्ही सांगायचो, लोक हसायचे. आणि त्या पाण्यापासून आता आम्ही मिथेन काढून CO2 वेगळा करून फ्रूट व्हेजिटेबल आणि मटन मच्छी मार्केटची वेळ बायोडायव्हर्सिटी टाकून आम्ही आमच्या बसेस कन्वर्ट करायचं ठरवलं आहे. 80 बसेस कन्वर्ट झाल्या आहेत, 400 करायच्या आहेत, 100 गाड्या, 400 बसेस आणि 100 ट्रक. पुढच्या महिन्याभरात प्रोजेक्ट पूर्ण होईल, तो बघायला तुम्ही या. आणि ते केलं तर एकदम इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि सगळ्या महाराष्ट्रात सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करण्याकरता भरपूर वाव आहे. आणि आता काल मी स्वीडनला बघितलं, आपले इंडियन सायंटिस्ट तिथे काम करत होते, त्यांनी घाणपणापासून हायड्रोजन फ्युएल तयार केला आहे. म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेलवर आता गाडी चालू शकतो. मी स्वतः टोयाटोची गाडी हायड्रोजन फ्युएल सेलवर दिल्लीत चालवली. आणि आता टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेलवर बसेस चालणार आहेत. त्यामुळे नाशिकपासून तर चंद्रपूरपर्यंत सगळ्या शहरातलं घाणपणापासून आपण बायो CNG तयार करू शकतो आणि हायड्रोजन तयार करू शकतो. आणि आपली ST तर ह्याच्यातून चालू शकते, तर आपला सगळा लॉस कमी होऊन लोक एअर कंडिशन बसेसमध्ये फिरून आपण तिकीट रेट 25-30% कमी करू शकतो, कारण हे स्वस्त आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती करण्याकरता आता मुंबई महापालिका, पुणे महापालिका इलेक्ट्रिक बसेस विकत घेणार आहे. मी नुकतंच एक 25 दिवसापूर्वी TVS कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर सुंदर लॉन्च केली बंगलोरमध्ये. आणि त्याच्या आधी 15-20 दिवस आधी बजाजची चेतक म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. त्यामुळे आता हे काही स्वप्न, इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा लॉन्च केली, इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. केवळ मुंबईमध्ये बेसच्या बसेस, एक बस चालवण्याकरता 1 किलोमीटरकरता सध्या 115 रुपये खर्च येतो, आणि इलेक्ट्रिकची बस चालवायला 50 रुपये किलोमीटर खर्च येतो. कॅपिटल कॉस्ट थोडी जास्त आहे, पण आपण बेसचे तिकीटं 25-30% कमी करून आणि प्रदूषणमुक्त मुंबईला करू शकतो. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत ट्रान्सपोर्टमध्ये नवीन कल्पना अजूनपर्यंत आल्या नाहीत, पण यायला सुरुवात झालेली आहे, त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. पॉवर आपल्याकडे सरप्लस आहे, सोलर पॉवर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे, हायड्रो पॉवरची पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पॉवर जी आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला कितपत माहिती आहे माहिती नाही, पण पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन 3 विभाग आहेत. आणि याच्यामध्ये एवढा लॉस आहे, आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना वीज फुकट देतो ते खरं नाही आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येक डिस्कॉमला 65,000, 70,000, 75,000 असा लॉस आहे. महाराष्ट्राचा 50,000 कमी ते नक्कीच नसेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पॉवर डिस्ट्रीब्युशन, तुम्हाला माहिती आहे भिवंडीला एक प्रयोग केला होता, त्या काळामध्ये टोरेंट कंपनीला दिलं होतं आणि सगळी चोरीच होती. त्यामुळे पॉवरची चोरी वाचवून हे सेक्टर वाचवणं भयंकर आवश्यक आहे. सध्या असंच जर सुरू राहिलं तर हे केव्हाही कोलॅप्स होऊ शकेल, आणि हे सगळ्या देशातच हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मोर जनरेशन मोर लॉसेस, त्यावेळी वीज मंडळाने पॉलिसी ठरवली होती, नो जनरेशन नो लॉसेस, म्हणजे वीजच तयार करू नका, मग पुन्हा अंधारात पडू. आणि एक काळ तसा होता की ज्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी महाराष्ट्रात लाईटच नव्हते, खूप अडचण जायची. त्यामुळे पॉवर सेक्टरला वाचवण्याकरता पॉवर डिस्ट्रीब्युशनला प्रायव्हेटाईज करण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जे जुनं सरकार होतं NCP आणि काँग्रेसचं, त्या काळामध्ये एवढे प्रोजेक्ट सुरू झाले की बंद असणाऱ्या प्रोजेक्टची संख्या एवढी जास्त होती, ज्याच्यात 50% जास्त काम झालं आणि जे डेड ॲसेट पडलेले होते, असे प्रोजेक्ट्स जवळपास महाराष्ट्रामध्ये याची किंमत आज जर हिशोबात घेतली तर कमीत कमी 1,00,000 कोटी रुपयाची होते. ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी मी एक योजना तयार केली होती, एक आधी झाली एक दुसरी मी तयार केली, एक प्रधानमंत्री सिंचाई योजना. आणि त्या योजनेमध्ये महाराष्ट्राला मी 29 प्रोजेक्ट करता 20,000 कोटी रुपये दिले, आणि एक प्रधानमंत्री बळीराजा योजना त्याच्यात पुन्हा 20,000 कोटी, 40,000 कोटी दिले. आणि हे जे टेंभू आणि म्हैसाळ हे देखील त्या पैशातून पूर्ण झालेले. आणि त्यात हे जे अर्धवट पडलेली जी स्मारकं होती सगळी, जे डेड ॲसेट होते, जंगलेले होते तिथे काम उभणे, असे जवळपास 81,00,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट
हे मी 40,000 कोटी देऊन ते प्रोजेक्ट आता जवळपास बरेचसे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये विदर्भात, महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात सगळ्या ठिकाणी कामं झाली. आणि आता तर माझं तेव्हाही मत होतं, आताही आहेत, काही राजकीय दृष्टिकोनातून नाही आहे, की तेलंगणा महाराष्ट्राच्या 1/3 आहे, पण त्यांचं इरिगेशनचं बजेट 24,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राचं बजेट 7,000 कोटी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रायोरिटी ही पाण्याला दिली पाहिजे. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या नवीन जलसंवर्धनाच्या योजना आहेत, त्या अनेक योजनांचा उपयोग करून प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी मिळालं पाहिजे, टँकरमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि सिंचनाकरता पाणी मिळालं पाहिजे. आणि सिंचनाचं जे पाणी आहे ते पाणी ड्रीप इरिगेशनने त्याचा वापर झाला पाहिजे. ही फार सोपी गोष्ट आहे की मुंबईमध्ये एअर कंडिशनमध्ये बसून सुझाव देणे की आता ऊसाचा पेरा कमी करा, हे ज्या सांगणाऱ्याला आहे त्याला चांगला आहे, पण शेतकऱ्याला प्रॉफिट फक्त ऊसातच आहे, त्यांनी करावं काय, डोकं कुठं मारावं? कारण आज बाकी सगळे पिकामध्ये व्हायबिलिटी नाही आहे. त्यामुळे हे म्हणणं सोपी आहे, पण म्हणून पाण्याचा कमी वापर करण्याकरता ड्रीप इरिगेशनचा उपयोग करणं. आणि दुसरं, नागपूरला आम्ही जसं केलं की ते जसं पाणी 350 ml आता आम्ही पाणी जवळपास विकतो घाण पाणी, त्यामुळे MSEB रिझर्वेशन कमी झालं पेसमधलं आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांना रामटेक भागात ऊस शेतीला मिळणार आणि नागपूरला प्यायला पाणी मिळणार, त्याचं रिझर्वेशन वाढलं. त्यामुळे रिसायकलिंग ऑफ वॉटर करून ते पाणी पोल्युशनच्या दृष्टीने आवश्यक आहे. एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशनमध्ये वेस्ट टू वेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्याच्यात महाराष्ट्रात आज खूप काम करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशनमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड, याला आपण नॉलेज म्हणतो आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि प्रत्येक कमिशनरेटमध्ये एक एम्स असलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर हे सरकारी पैशातून होऊ शकत नाही, त्याचं PPP मॉडेल आहे, त्याच्यावर तयार होऊ शकतं. राज्य सरकारने जागा फुकट द्यायची आणि बाकी भारत सरकारकडनं त्यांना काही बाकीच्या गोष्टीची फॅसिलिटी मिळेल. मी आत्ता आपल्या इथे 17 एकर जागा BPT होती आणि त्या हॉस्पिटल होतं आमचं वडाळ्याला, त्याचे पॉलिसी बनवून ते पब्लिक प्रायव्हेट याच्यामध्ये ऑलरेडी टेंडर काढलं. त्यामुळे ही पॉलिसी जर महाराष्ट्रात वापरली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज झालं तर पॅरामेडिकल कोर्सेस, नर्सिंगचे कोर्सेस, सगळी रोजगारी निर्माण होईल आणि हेल्थ सेक्टरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. पण जसं मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहे, योग टीचरची लाखो लोकांची गरज आहे आणि म्हणून रोजगार निर्माण करणं हे कुठल्याही प्रगतीशील, समृद्ध, संपन्न राज्याकरता आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला विशेषतः हेल्थ सर्व्हिसेसमध्ये सर्व प्रकारचं जे काही नॉलेज आहे त्याचा उपयोग करून याचं मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन करणं आणि त्यात पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणण्याशिवाय पर्याय नाही आहे. मला आठवतं मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा हे सगळे पूल, बरळी बांधणार सगळ्या बाहेरच्या पैशातून बांधली, तेव्हा RR पाटील आणि JN पाटील मला एकदा विधानसभेत म्हणाले होते की तुम्ही सरकार देखील BOT चालवायला का देत नाही. तुम्ही त्यांना समजायला की हे मजबुरीतून आहे. जर मुंबईमधले उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा मुंबई पुणे हायवे सरकारी पैशातून बांधला असता तर महाराष्ट्रातल्या 16,000 गावांना माझ्या काळात जोडण्याकरता जे पैसे मी देऊ शकलो ते नसतो देऊ शकलो. म्हणून त्या खेड्यांना जोडण्याकरता मुंबईमध्ये जिथे लोक जे सहन करू शकतात त्यांच्याकडनं घ्या आणि जे गरीब आहेत त्यांना फुकट द्या, हेच प्रिन्सिपल आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात रोजगाराचा विचार करावा लागेल आणि रोजगाराचा विचार मुंबई पुण्यात नागपुरात नाही, ग्रामीण भागात करावा लागेल. त्यामध्ये शेतीचा, सिंचनाच्या बरोबर कृषी मालावरच्या प्रक्रिया करणारे उद्योग, स्टोरेज कॅपॅसिटी नाही आपल्याकडे, कोल्ड स्टोरेज नाही आहेत. आज कांद्याची स्थिती मला माहीत नाही, मी जायच्या आधी कांद्याची ओरडसोज एक्सपोर्टची परवानगी द्या आणि मी पाहिलं दुबईमध्ये गेलो कांद्याचा भाव 80 रुपये किलो होता आणि आपण आता बंदी घातली आहे. म्हणजे जेव्हा कांदा पिकतो तेव्हाही भाव नसतो आणि आपण कांदा स्टोरेज करायला आपल्याजवळ काही योजना नाही. नाशिक आणि मालेगाव या परिसरामध्ये कमीत कमी 25 लाख टन कांदा स्टोअर करायची योजना आपण हातात घेतली पाहिजे. अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यात तर शेतकऱ्यांना आपण पुष्कळ नुकसान वाचवू शकतो. आपल्या इथे मी नाशिकमध्ये एक ड्राय पोर्ट तयार करण्याची योजना हातात घेतली होती, जालन्याचंही काम केलं होतं, सॅटेलाईट पोर्ट,
आणि डायरेक्ट द्राक्ष आणि कांदे तिथून डायरेक्ट निर्यात झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतीकडे लक्ष देणं, क्रॉप पॅटर्न बदलवणं, जंगलामध्ये आणि हे गहू तांदूळ ज्वारी लावून आयुष्यात शेतकऱ्याचं भविष्य नाही बदलू शकत. मी 20 वर्ष झालं, 12 वर्ष झालं याच्यात काम करतोय, हे काही खरं नाही. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी आणि पॉवर सेक्टर याशिवाय पर्याय नाही. आणि विशेषतः फळांच्या बाबतीमध्ये आता आपल्या इथे बघा, वाईट वाटतं या गोष्टीचं की मुंबई पुण्यात आपण लग्नात जातो मोठ्या माणसांच्या घरी, ती जे फळांची शेवटची डिश असते त्यात भारतीय फळ एकही नसतं, सगळे इम्पोर्ट करून येतात. आपल्या इथे आपण हे का नाही करू शकत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतीच्या क्रॉप पॅटर्न बदलवून एनर्जी क्रॉप्सकडे वळत असताना आपलं एक्सपोर्ट, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट कसं वाढेल आणि ग्रामीण भागात आपण कशा प्रकारे रोजगार निर्माण करू शकू, हे आता माझं घड्याळ आहे. हे हा पेल्ट आहे खादीचा आणि हे जे डायल आहे हे पण खादीचं आहे आणि हे मी टायटनला सांगितलं होतं, त्यांनी तयार केलं आहे. याला इतकी डिमांड आहे की मी परवा फॉरेनला होतो तर मी अनेक लोकांना भेट दिल्या, सगळ्यांना आवडलं, कारण याचं हँडलूम आहे, हँडीक्राफ्ट्स आहे. तुम्ही आता खांडेकर साहेबांनी जीन घातली आहे, जरा खादी डेनिम याच्याहून चांगली आहे. एक अमेरिकन ब्रँड आहे लेवाईस का काहीतरी जीन बनवणारा, काय नाव आहे ते सगळं विकत घेतात. खादी जे चरख्यातून काढलेलं सूत आहे त्याच्यावर झालेलं जे डेनिम आहे ते विकत घेतात. आणि मी आता ठरवली आहे योजना आमच्याकडे, आत्ताच तुमच्याशी मी बोललो, की विदर्भातल्या प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये एक छोटा जीनिंग प्रेसिंग, म्हणजे त्यातूनच सूत निघेल, रुई निघेल. नंतर 2500 सोलर चरखे, एक प्रोजेक्ट चालला, योजनाच तयार केली आहे, त्याच्यावर वेव्हिंग पण सोलरवर होईल, ब्लिचिंग कॅलरिंग सोलरवर होईल, सगळं डिझायनिंग त्याच्यावर होईल आणि रेडीमेड देखील तयार होईल आणि एक्सपोर्ट होईल. तर एका प्रकल्पात 2500 सोलर चरखे महिलांच्या, 2500 महिलांना काम मिळेल आणि 500 ते 700 तरुणांना काम मिळेल. एका प्रोजेक्टमुळे 4000 लोकांना कापूस उत्पादक तालुक्यात, एक प्रोजेक्ट म्हणजे 40 तालुक्यात 4000 लोकांना काम मिळालं तर इकॉनॉमी बदलू शकते. आपण कोकणात मध गोळा करू शकतो, बांबूची शेती करू शकतो. खरं म्हणजे तुम्ही मीडियावाले आहात, तुमचा एकही पेपरचा कागद भारतीय नाही आहे. सगळं आज तुम्ही सकाळी कुठलंही वृत्तपत्र काढा, सगळा पेपर जो आहे तो इम्पोर्टेड आहे. आपल्या देशामध्ये बांबू लावून आपण पेपर नाही तयार करू शकत. वेस्टलँड, मोहन धारियांचा रिपोर्ट पडलेला आहे वेस्टलँडवरचा, तशीच पडलेली आहे. आणि मी काल पाहिलं स्वीडनमध्ये की ते वन थर्ड फॉरेस्ट तोडायची अनुमती देतात आणि तिथे बिर्लाची फॅक्टरी आहे पेपर क्लोथ तयार करणारी आणि ते इंडियात पाठवतात. आणि आपल्या देशातल्या वेस्टलँडवर आता असं, मी जेव्हा बांबू होता तर बांबू कापण्याकरता मनाई होती. तर मी एकदा माझ्या कमिटीसमोर त्या फॉरेस्ट सेक्रेटरीला विचारलं, बांबू ग्रास आहे की झाड आहे? तर म्हणे ग्रास आहे. तर म्हटलं ग्रास कापायला परवानगी लागते का? म्हणे नाही. झाड कापायला लागते का? म्हणे हो. म्हणून मग तुम्ही का बरं बांबू तोडू देत नाही, कशाला टिपी मागता? ते सुधीर मुनगंटीवार आणि खारगे साहेब होते त्यांना मी एकदा दिल्लीत बोलावलं आणि त्यांनाही हेच प्रश्न विचारले. म्हटलं मग सुधीरने निर्णय घेतला आणि आता देशात बांबू कापण्याची प्रक्रिया कुठलीही परवानगी लागत नाही. बांबूपासून लोणचं तयार होतं, बांबूपासून कपडा तयार होतो, बांबूपासून फॅशन डिझाईन्सच्या मुलींनी कपडे, इंदोरला मी गेलो होतो इतके सुंदर कपडे तयार झाले होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सिरीकल्चर, बांबू, ज्यूट, सूत, डेनिमचं जो आपलं ते एक तुम्ही कोणतं कॉटन घालता आजकाल प्रसिद्ध आहे लेनिन, त्याचं झाड जर्मनीत आहे, हे सगळं तिथून आणतात, ते काय आपल्याला लावता येत नाही का इथे? आणि म्हणून हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशात इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आणि प्रत्येक गोष्ट आपल्या देशात तयार झाली पाहिजे. ती करू शकतो, ती आपल्यामध्ये क्षमता आहे. आणि महाराष्ट्र एवढं प्रगतीशील, समृद्ध, संपन्न राज्य आहे की आपण कृषी क्षेत्रापासून, ग्रामीण क्षेत्रापासून, जलसंवर्धनापासून, उद्योगापासून, ट्रान्सपोर्ट असेल, ऊर्जा असेल, या सगळ्या क्षेत्रात जाण्याचा एक पुढल्या 10-15 वर्षाचा एक प्लॅन तयार केला. आणि मी आत्ताच खांडेकरांना विनंती केली की तुम्ही लोकांची पण सजेशन मागवा. त्यामुळे लोक खूप नवीन झाला. मी मध हनीमध्ये काम करतो, मी खादी ग्राम उद्योग आणि मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीचाही पण मंत्री आहे. तर मी एका मुलाने ते एक साचा तयार केला आहे, ते नुसतं दाबलं नसं केलं की मध पडतं याच्यात. तर मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही याचा प्रचार करा की मध चहामध्ये साखरेच्या ऐवजी मध वापरा.
तर ते म्हणाले तुमचंच बरं आहे, तू आला आज मध वापरावून सांगितलं आणि पुन्हा साखरेवाले बोंबलले की पुन्हा माझ्याकडे घेऊन याल तुम्ही की काय करायचं, मी म्हणलं ते नंतर पाहू. पण हे मध आपल्या देशामध्ये लाखो टन मध तयार होऊ शकतं. आणि अमेझॉनच्या साईटवर आपल्या काश्मीरमध्ये आणि अरुणाचल किंवा उत्तराखंडमधलं मध 5,000 रुपये किलो आहे. आणि हे मध आपण याची एक मोठी इकॉनॉमी मधाची आणि दुधाची. दुधाच्या इकॉनॉमीने पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली जिल्ह्यात किती चमत्कार केला आपण बघितला. आता आम्ही मदर डेअरी विदर्भात नेली आहे आणि दुधाबरोबर मध आणि फिशिंग ब्ल्यू इकॉनॉमी. तुम्हाला सांगतो आपल्या इथे इतकं पोटेन्शियल आहे की आपल्या जे इथल्या नावे आहेत कोळी बांधवांच्या त्या जाऊ शकत नाही दूर. म्हणून आम्ही एक नवीन ट्रॉलर तयार केला मी शिपिंग मंत्री असताना, जो 100 नॉटिकल मैल समुद्रात जातो आणि त्याच्यातच आपण प्रोसेसिंग पॅकेजिंग सगळं. मी ते 100 ट्रॉलर तामिळनाडूत दिले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मच्छीमारांना हे मिळाल तर आपलं उत्पन्न 6 पटीने वाढेल. आणि ही ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे ही एवढी ताकद देऊ शकते की एकट्या कोकणाचं सगळं चित्र बदलू शकते, एवढे डॉलर त्यांना मिळू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगती आणि विकास कसा होईल, रोजगार कसा निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे. आणि मुंबईसारखे पुण्यासारखे नागपूरसारखे शहरं आता जास्त वाढता कामा नये याची चिंता केली पाहिजे. ही याची क्षमता संपली आहे आणि त्यामुळे प्रदूषणापासून मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आपण हे रिस्ट्रिक्ट करू वाहनांपासून. तर मी गमतीने परवा स्वीडनमध्ये त्यांच्या मंत्री मला विजय मिळलो, आम्ही 2 गोष्टीत आमचा परफॉर्मन्स फार चांगला आहे. ते म्हणाल्या कोणत्या? म्हणले एक तर जनसंख्या वाढवण्यामध्ये आम्ही फार अग्रेसर होतो, दुसरं वाहनांची संख्या. कारण एवढं मोठं मार्केट आहे पण शेवटी आपल्याला विचार करावा लागेल, एवढे 7 लाख कोटी रुपयाचा क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो, आपली इकॉनॉमी याच्यामुळे अडचणीत आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक ॲज अ फ्युएल, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, CNG, हायड्रोजन फ्युएल सेल या सगळ्यात जाळ्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तो प्रगतीशील समृद्ध संपन्न महाराष्ट्र घडवण्याकरता पहिल्यांदा हेड वाईज असे 40-50 हेड तयार करून, मी अजून पर्यटन सुटलं मी काही एवढा वेळ बोलणार नाही आता संपवतो माझं बोलणं, त्या अनेक क्षेत्रामध्ये पुढल्या 15 वर्षात काय करायचं आहे ते जर आपण ठरवलं तर मला असं वाटतं की आपण नक्कीच महाराष्ट्राची जी काही भविष्यातली इकॉनॉमी आहे, महाराष्ट्राजवळ महाराष्ट्र रिच आहे पण जनता गरीब आहे, रिच स्टेट विथ ए पुअर पॉप्युलेशन, इट इज ओनली बिकॉज ऑफ रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप. जर आपण यात सुधार केला तर नक्कीच हा बदल होऊ शकतो आणि हा बदल करणाऱ्या विचाराला तुम्ही चालना दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. यानंतर आपण वस्तुतः त्यांनी आपल्याला इतकं सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे, मी केवळ तोंड दाखलं म्हणून म्हणत नाही, म्हणजे रिसेंटली जो आयफोन प्रो लॉन्च झाला होता ते प्रेझेंटेशन जेवढ्या आवडीने बघितलं आमच्या पिढीनं तेवढ्या आवडीने कदाचित आम्ही सगळ्यांनी इकडे बघितलं असेल असं म्हणायला हरकत नाही. आता फक्त विकासाची भाषा झाल्यानंतर मी आता थोडंसं राजकीय प्रश्नांकडे मला जावं लागेल, पण त्याच्यापूर्वी काही प्रश्न मात्र तुमच्या या प्रेझेंटेशनच्यामुळे पडले म्हणून ते तुम्हाला विचारतो. असं नका समजू की केवळ इतकं पॉझिटिव्ह चित्र रंगवल्यानंतर मी त्याला काहीतरी एक त्याच्यावरती शिंतोडा, पण काही प्रश्न आहेत प्रॅक्टिकल. उदाहरणार्थ आता विजेसाठीचे पॅरलल काय असू शकतात, आपल्याला सौर ऊर्जा सांगावं लागतं, मेडा तर आमचं स्पॉन्सर पण आहे यामध्ये, टायडल ऊर्जेच्या बाबतीत अनेकदा विचार केला जातो पण अनेकदा लक्षात येतं की ते वायबल नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये सगळीकडे आपण सौर ऊर्जेचा वापर करूया ती जमीन तशी पडिक आहे पण ते वायबल होत नाही, टायडल ऊर्जा आपण वापरूयात पण ते वायबल होत नाही, असा प्रयोग झालेला आहे कोकणामध्ये तोही करून झाला. आपण म्हणतात की जसं आपण एअरपोर्ट किंवा आपण काही छोटे छोटे एअर बेस बद्दल सुद्धा आपण बोललात, पण आज आमच्याकडे स्थिती अशी मुंबईमध्ये साध्या आजही आम्हाला ट्रेनमध्ये सेकंड क्लासला साधा आपण जो फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये फरक आहे, तिकडे फर्स्ट क्लासमध्ये कुशन्स आहेत इकडे कुशनिंग नाही आहेत. मग ज्या नेहमीच्या आता इमिजिएटली गरजा देण्यासारख्या आहेत त्या न देता ही महत्वाची स्वप्न तर गाठायचीच आहेत पण जे करण्याजवळ जे डुएबल आहे ते अजून होत नाही. बघा, अन्नदाता तसं ऊर्जादाता. आपल्याकडे कोकणात असेल सगळ्या महाराष्ट्रात वेस्टलँड पडलेली आहे, रूफटॉप आहे तिथे आपण लावू शकतो. एक गोष्ट खरी आहे की आज आपल्या देशामध्ये स्पर्धा झाल्यानंतर याची पॉवर कमी झाली, म्हणजे रेट कमी झाला, जो 2.40 रुपयावर आला आणि आपण जी पॉवर घेतो मुंबईमध्ये तुम्ही जे पाहिजे 9 रुपये 8.5 रुपये पर युनिट देता. जर आपण मुंबईतल्या सगळ्या फॅक्टरींना असं मी स्कीम तयार केली माझ्याकडे आहे आता की तुम्ही तुमच्या फॅक्टरीवर पूर्ण सोलर पॅनल लावा
आणि त्याला जोडून द्या, जेवढी तुम्ही वीज तयार कराल तेवढी तुमचं बिल मायनस होईल आणि हे यशस्वी आहे. समजा तुम्ही जर एखादा इथे मोठे मोठे गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्सच्या वरती रूफ टॉपवर जरी लावलं तरी पण आपण ऊर्जा तयार करू, सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हे यश हे विशेषतः आता जसं तुम्ही महाराष्ट्रात झाली योजना की एका 5 एकरवर सौर ऊर्जेचा प्रकल्प टाकला, त्याची पॉवर 2 रुपये 40 पैशाने मिळाली आणि त्यातून 1000 पंप जे होते 5-5 आसपास ते सगळे त्याला वीज दिली. सकाळी 6 पासून 8-7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत वीज मिळाली. आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो आहे त्याच्यात तुम्ही बिलं भरू शकत नाहीत, वायबिलिटी नाही, ती विजेचा रेट आहे 6-6.5 रुपये, सबसिडी सरकार सहन करते. याच्याऐवजी ग्रामीण भागात एका शेतकऱ्याला म्हणलं की तुझी जमीन दे वेस्ट जमीन आणि तुला आम्ही किराया देऊ तर त्याला 25,000 रुपये महिना मिळेल, 5 मेगावॅट 10 मेगावॅट वीज तयार होईल आणि ती वीज आपण तिथे आजूबाजूच्या सुशिक्षित बेरोजगाराला दिलं, सांगितलं की तू सगळ्या वीज शेतकऱ्यांना वीज दे आणि त्याचे काही रेट 2-2.5 रुपये जेवढा आहे तेवढा तू खर्च कर, बाकी आपण त्याला माफ करू, सरकार त्याला गॅरंटी देईल. तर आजच आपण महाराष्ट्रात 4,000 कोटी रुपयाचं नुकसान केवळ ऊर्जेचं वाचवू शकतो. त्यामुळे हे अयशस्वी नाही आहे, हे यशस्वी आहे. बर, फक्त हे कसं करता येईल तो मुद्दा आहे शेवटी. आणि दुसरं एक गोष्ट कसं आहे, आपल्याकडे आपले माइंड सेटअप पक्के बनले आहेत. म्हणजे मी जेव्हा BOT PPP आणलं, आता रेल्वे देखील आहे, रेल्वेच्या जवळ ताकदच नाही इन्व्हेस्टमेंट करायची, लोकलमध्ये नाही आहे. मग आपण आता मी माझं म्हणणं साहेब बाहेरच्या आणू, आता आम्ही एक ब्रॉडगेज मेट्रो तयार करतो आहे. ती संकल्पना माझ्या डोक्यातून निघाली की गोंदियापासून तर बंडेरापर्यंत, बंडेरापासून तर रामटेकपर्यंत, रामटेकपासून तर चंद्रपूरपर्यंत आणि चंद्रपूरपासून तर नरखेडपर्यंत आणि नरखेडपासून तर वडस्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात, असं पूर्ण ब्रॉडगेजचं नेटवर्क आहे. त्याच्यावर 4 डब्याची ब्रॉडगेज मेट्रो तयार करायची, अर्धा डब्बा शेतकऱ्याकरता. आता त्याचा पर किलोमीटर खर्च 5 कोटी पण नाही आहे आणि याच्यात अजनीला आणि 3 ठिकाणी ती आपल्या आमच्या मेट्रोशी, नागपूरच्या मेट्रोशी जोडली जाईल. म्हणजे चंद्रपूर गोंदिया बंडेरा पासून येणारे सगळे लोक आज केवळ वर्धेतून नागपुरात 40,000 लोक रोज येतात नोकऱ्या करायला. ते आणि याची स्पीड जी आहे पॅसेंजरची 40 किलोमीटर, एक्सप्रेसची 60 किलोमीटर आणि मेट्रोची 120 किलोमीटर, म्हणजे 35 मिनिटात नागपूर वर्धा होईल. आणि जसं मुंबईला कल्याण डोंबिवली स्टेशन तयार होतील. आता हे करायला काहीच खर्च नाही आहे, पण हे पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये करण्याकरता सरकारनी लोकांना टेंडर प्रोसेसनी, ट्रान्सपरन्सीनी, करप्शन फ्री सिस्टम ठेवून हे जर आपण पब्लिकला इन्व्हेस्ट केलं तर आपले प्रश्न सुटतील. मी आता हा प्रश्न थोडा राजकारणाला जोडतो, कारण भारतातली इकॉनॉमी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे. या सगळ्या गोष्टींसाठी जसं तुम्ही आता आपल्याला वरळी सिलिंगचा उल्लेख केला की त्यासाठी बाहेरून आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागली, आज भारतामध्ये हे प्रश्न जे तुम्ही आम्हाला एवढं प्रेझेंटेशन केलं ते प्रश्न महत्वाचे असताना देशभक्ती का देशद्रोही, पाकिस्तानच्या बाजूने कोण आहे का फॉर कोण आहे, हे प्रश्न सारखे पुढे का आणले जात आहेत, त्याच्यामुळे काही इकॉनॉमिकल प्रश्नांपासून झाकलं जात आहे का, आणि या चित्राचा परदेशांच्या FIIच्या बाबतीत काय परिणाम होत असेल? बघा, हे कोण आणतात पुढे हा प्रश्न तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला विचारायला पाहिजे. खरं म्हणजे या प्रश्नाचं खरं स्वरूप काय आहे. तुम्ही एखाद्या वेळी अगदी हे जे सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट आला हे महात्मा गांधींनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहून ठेवलेलं आहे सगळं. हे संविधान त्यावेळी लिहिलं आहे की ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान झाला तेव्हा पाकिस्तानमध्ये जे मुस्लिम धर्मीय असून आज देशात जगात 125 मुस्लिम राष्ट्र आहेत, मुस्लिम माणसाला कुठे शरण देण्याकरता जागा आहे, तिथे नियम आहे त्यांचा की आलेल्या मुस्लिमाला आम्ही शरण देऊ, नागरिकत्व देऊ, पण हिंदू, बौद्ध, शीख, इसाई त्यांना नाही आहे. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलं की जर त्यांना असं वाटलं की आपण पाकिस्तानात सुरक्षित नाही आहोत, त्यांचा अधिकार आहे, त्यावेळी आम्ही त्यांना भारतात नागरिकत्व देऊ. रेफ्युजी, शरणार्थी आणि विदेशी नागरिक यात फरक आहे. आणि हे तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि मग त्या जे रेफ्युजी आहेत, निर्वासित आहेत, त्यांना आम्ही नागरिकत्व दिलं, याच्यात काय चुकलं आहे? याच्यामध्ये पुन्हा उपप्रश्न येऊ शकतात पण आपल्याकडे वेळ कमी आहे. उपप्रश्न ज्यांना राजकारणच करायचं आहे, ढोंगबाजीच करायची आहे, झोपेचं सोंग करायचं आहे, त्याचं काही मिळणार नाही उत्तर ना. बघा, तुम्हाला मी प्रश्न, या देशातल्या एकही मुसलमानाला देशाच्या बाहेर काढण्याच्या कुठल्याही प्रकारचा निर्णय आमचा नाही.
जस्टिस विथ ऑल अँड अपीजमेंट ऑफ नन ही आमची पॉलिसी. पण मग जर का तसं असेल तर योगेंद्र यादवांसारखे विश्लेषक म्हणतात की हरकत नाही एनआरसी सीए वगैरे जे तुम्हाला लॉन्च आणायचं आहे ते एक फक्त पंतप्रधानांनी जाहीर करावं की तुमच्या दोन पिढ्यांच्या आधीचे कोणतेही पुरावे मागितले जाणार नाही अशी घोषणा का केली जात नाही. आणि आज शिवसेना सुद्धा इथे सीए सुद्धा बाकीच्या दोन बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे की त्याला अलाव नाही करायचं. पहिली गोष्ट अशी आहे, तुम्ही माफ करा कारण मी स्पष्ट बोला, तुम्ही डबल ढोलकीच्या भूमिकेत नका राहू. तुम्ही काय करता, दोन्ही बाजूनी ढोलक्या वाजवता. मुंबईमध्ये किती विदेशी नागरिक घुसलेले आहेत आणि कशा कशा शहरात राहतात याच्यावर एक खास कार्यक्रम तो तुम्ही जाहीर करता. आणि मग विदेशी नागरिक काढायचं म्हटलं तर त्याच्यावर तुम्ही दुसरं आर्ग्युमेंट करता. पहिली गोष्ट, तुमची डबल ढोलकी बंद करा, एका बाजूनी वाजवा. हे आहे ते असं आहे. तुम्ही जे दोन्ही माझ्या रागव नका, पण हे मीडियामधले डबल ढोलकीवालं काम पहिले बंद करा. जे खरं आहे ते खरं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आज दोन पिढ्यांच्या आधी इथे हिंदुस्थानात होते आणि ज्याला आम्ही काढायची सुरुवात केली अशा एका माणसाचं नाव मला तुम्ही सांगा, एक माणसाचं नाव सांगा, मी राजकारण सोडून देतो. पण आज जेव्हा अशी बातमी येते की तुम्हाला पासपोर्ट हे सुद्धा तुमच्या नागरिकत्वाचा आधार नाही, त्यावेळी माणूस हपून नाही का जाणार? ज्यांना भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी विचार किंवा संघ स्वयंसेवक सत्तेवर आले ज्यांना सहनच होत नाही आणि ज्यांना आमचा विरोधच करायचा आहे ते हे करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करतात. हे सरळ कन्फ्यूज करण्याप्रकार बघा, 10-10 वर्षानंतर लोकसंख्येची मोजणी होते हे कायद्यात आहे, हे काय नवीन कुठलं केलं त्यांनी? ऍक्च्युली हे जेव्हा आलं त्यावेळी मी स्वतः बोललो अमित शहांना की तुमचं काही चूक नाही आहे, बरोबर नाही, पण हे कन्फ्युजन क्रिएट करतील की पुन्हा मुसलमान अटक करतील, त्यामुळे हे कायद्यात आहे. हा जो आम्ही सीएचं केलं आहे ते कायद्यात आहे, ते गांधींपासून आंबेडकरांपासून नेहरूंपर्यंत सगळ्यांनी सांगितलं. एवढी छान तुम्ही भूमिका मांडता, एवढे स्पष्ट जर का त्या बाबतीत विचार असतील तर आम्ही एकीकडे म्हणतात मी कोणाशी संवाद साधायला तयार आणि मग शाहीनबागची मंडळी ज्यावेळी संपर्क साधायला येतात त्यावेळी त्यांना भेट मिळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिंदुस्थानच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं कॅपिटल कोणतं असेल तर फिअर, डर, भीती. आणि या देशातल्या काही लोकांना माहिती आहे, सो कॉल्ड स्वतःला सेक्युलर समजणारे, की जोपर्यंत मुसलमानांच्या मनात भीती निर्माण होत नाही, डर पैदा होत नाही, फिअर होत नाही, तोपर्यंत आपण निवडून येत नाही. त्यामुळे भाजपच्या विरुद्ध एक व्हायचं असेल तर डर पैदा करा आणि त्याच्याकरता काही बोलतात. मी तुम्हाला इतकी भीती निर्माण केली आहे की तुम्हाला आता काढणार आहे, तुम्हाला वापस पाठवणार आहे, तुमच्या पिढीचं शिक्षण बंद करणार आहे, काय वाटतेल ते म्हणजे तुम्ही समजू शकत नाही. असं जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला, मुळामध्ये काय झालं, तुम्हाला आसाम आंदोलन माहिती असेल, त्यावेळी सुरेश द्वादशीवार पत्रकार तिथे गेले होते, त्यांची भाषणं व्हायची, आम्ही ते खाली बसून ऐक, मी विद्यार्थी त्यावेळी ऐकायचं. त्यावेळी फखरुद्दीन अली अहमद यांच्या लोकसभा क्षेत्रात एक इलेक्शन झालं, दुसऱ्या इलेक्शनमध्ये 2.5 पट लोक झाली. आता एवढी तर लोकसंख्या झपाटून वाढू नाही शकत, मग हे एवढे मतदार आले कुठून? तेव्हा लक्षात आलं की हे सगळे बांगलादेशमधून अवैधरित्या आले. आणि आज त्यातले काही आमदार बनले आहेत, काही खासदार बनले आहेत, काहींनी प्रॉपर्टी खरेदी केली आहे, म्हणून आसामचं आंदोलन झालं. प्रश्न कसा आहे की कोणताही देश जगातला, मी आत्ता याच्यात गेलो होतो स्वीडनमध्ये, त्यांनी लिबियामधले फ्रान्सनी जर्मनीनी आणि स्वीडननी सगळ्या युरोपियन देशांनी उदार दृष्टिकोनातून सगळे घुसवले आतमध्ये आणि आता आता एवढे भयंकर प्रॉब्लेम आहेत. कारण त्या त्या लोकांना घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा स्वभाव बदलवला नाही आहे. त्या हे लिबरल डेमोक्रॅट्स आहेत, ते फंडामेंटलिस्ट आहेत आणि आम्ही तर पुरोगामी आहो, प्रगतिशील आहो, सर्वसमावेशक आहो आणि सहिष्णू आहो. हे विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात सांगितलं की आम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही आहे. कोणाचाही भगवान श्रेष्ठ आहे असं आम्ही मानत नाही, सगळ्यांचा परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि सगळ्यांचा धर्म श्रेष्ठ आहे हे आमचं मत आहे. आणि म्हणूनच इराणमधून आलेले पारशी असतील त्यांना कुठे जाणवलं असं? आज आपल्या इथे मुंबईमध्ये आपण कोणी त्यांना वेगळं समजतो? आपल्या देशात अनेक लोक आली आणि मग असा कुठलाही भाव नाही आहे, कुठल्याही लोकांना बाहेर वगैरे काढण्याचा प्रश्न नाही आहे. हे सगळे जे वादळ आहे ते व्होट बँक पॉलिटिक्स करता सुरू आहे. दिल्लीच्या इलेक्शनच्या क्यू घेऊन मी थोडंसं राष्ट्रीय राजकारणाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. दिल्लीमधला दुसऱ्यांदा झालेला, एका अर्थानं तिसऱ्यांदा झालेला भाजपचा पराभव आणि सोबत काही राज्यांमध्ये झालेला पराभव कोणती दिशा दाखवते भारतीय राजकारणाबाबत? बघा, राजकारण हे क्रिकेट सारखं असतं. कधी कधी नाईट वॉचमन 50 किंवा सेंचुरी मारतो मी पाहिला आहे आणि कधी कधी चांगला खेळाडू आउट होतो.
राजकारणामध्ये हे अप्स अँड डाऊन्स असतात. कधी तुम्हाला तुम्ही का जिंकले हे कधी कळत नाही. मला नाईट वॉचमनचं माहित नाही, पण आता जे आहे ते स्वतःला वॉचमन नक्की म्हणून घेत होते. त्यांच्या बाबतीत काय म्हणायचं आहे? नाही नाही, प्रश्न साहेब, दिल्लीमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की कसं झालंय राजकारण, की भाजप वर्सेस ऑल. आतापर्यंत आम्ही 38% 42% मतगुण मेजॉरिटी घेत होतो, आता आम्ही 44% 46% 48% मतगुण निवडणूक हारतोय. याचं कारण सगळ्या जे एक दुसऱ्याला नमस्कार नव्हते करत, एक दुसऱ्याला भेटत नव्हते, जे एकमेकांशी बोलत नव्हते, तुम्ही बघता महाराष्ट्रात. म्हणजे मला हे कधीच कळलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेच्या विचारात त्यांना कुठला प्रेरणा मिळाली आणि कुठला विचार कोणाला पटला. हा मला तर असा विचाराचा एकही धागा कुठे दिसला नाही. जो विचार कदाचित फडणवीसांना दिसला असेल त्या पहाटेच्या वेळी, तोच विचार कदाचित शिवसेनेला सापडला असेल. तो समजू शकतो, कारण तो जो पहाटेचा विचार होता त्या विचारात कमीत कमी त्यांनी राष्ट्रवादी सोडली होती आणि तिकडे आले होते, त्यामुळे परिवर्तन होतं. पण हा तर काही समजायला मार्गच नाही. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर कोणत्या विचाराने गेली मला कळतच नाही. असं आहे, नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट. या देशात मतभिन्नता हा विषय नाही आहे. बघा, मतभिन्नता असली पाहिजे, मनभेद असता कामा नये, पण मतभिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही मोठी समस्या आहे. मला मी माझा विचार आहे, माझी संघटना आहे, मी एक वेळा जीव देईन विहिरीत, पण नाही जाणार काँग्रेसमध्ये. याचं कारण असं, माझं कन्व्हिक्शन पक्का आहे आणि म्हणून मी बर्धन साहेबांची पूजा करायचो. ते कम्युनिस्ट होते, मी त्यांना आदराने जायचो, त्यांना नेहमी सन्मान करतो, कारण त्यांच्या विचाराशी ते प्रामाणिक होते. जसं तुम्ही बाणा दाखवता की मरण आलं तरी चालेल पण मी भाजप सोडणार आणि काँग्रेसमध्ये जाणार नाही, असा विचार न करणारे जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले त्याबद्दल आपण काय म्हणाल? असं त्याच्यात त्यांना जाऊन विचारा ना काय म्हणा, म्हणून तुम्ही का सोडतात तुमची पार्टी, मला काय विचारता. बघा, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. आम्ही राजकारणात आलो ते काही भगवे कपडे घेऊन प्रवचन करण्याकरता नाही आलो, सत्यच जाण्याकरता आलो. आणि म्हणून या गेममध्ये जेव्हा खेळ खेळतो, जेव्हा तुम्ही म्हणतो ना एखादा मुलगा एखाद्या मुलगीवर प्रेम करतो, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह असं म्हणतात ना, तसं राजकारणामध्ये देखील तुम्हाला काही वेळा देर इज अ डिफरन्स बिटवीन स्ट्रॅटेजी अँड कन्व्हिक्शन्स. तुम्ही आम्हाला झोडपायला आला ना तेव्हा तुम्ही बिलकुल, त्यावेळी तुम्ही आपला खास कार्यक्रम जरूर करा, हे कसे बदलले कसे गेले वगैरे तुमचा अधिकार आहे तो. आम्ही बघताना आमच्या मनात वाईट वाटत असतं, पण आम्हाला त्याचं उत्तर नसतं देत आहेत, कारण ते खरं असतं. पण शेवटी या गेममध्ये हे कमी अधिक प्रमाणात होत राहणार भारतामध्ये. हे कुठल्या मर्यादेपर्यंत करायचं बर आणि कोणत्या मर्यादेपर्यंत जायचं याची पण काही ना काही हे आहे. दिल्लीसह भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. आपण आपलं एक विधान मी तुमच्या मुलाखतीसाठी बघत होतो, आपण एका ठिकाणी म्हणालात की जर का चेहरा समोरचा असेल तर त्या चेहऱ्याची ती जबाबदारी आहे, मी अध्यक्ष झालो तर परावाची जबाबदारी सुद्धा माझी, असं अशा आशयाचं विधान, शब्द हे नसतील पण अशा आशयाचं विधान. पूर्ण विधान तुम्ही मिसकोट केलं, मी म्हणून म्हणालो आशयाचं विधान. हे कसं आहे म्हणजे मी चुकलो आणि तुम्ही मला झोडपलं तर मला काही वाईट वाटणार नाही. मी पुण्यामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि हे तुम्ही पण आत्मपरीक्षण करा, कारण लोकशाहीमध्ये चार स्तंभापैकी एक तुम्ही पण आहात. ज्युडिशियरी आहे, मीडिया आहे, लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि एक्झिक्युटिव्ह विंग आहे, चौघांच्या याच्यावर लोकतंत्र उभं आहे. मी असं म्हटलं की बँकेला कधी लॉस येतो कधी प्रॉफिट येतो, तर लॉस आणि प्रॉफिटमध्ये संचालकांनी एकत्र राहिलं पाहिजे, भांडलं नाही पाहिजे. आम्ही नाही का निवडणूक हारतो, आम्ही हारलो तर हार स्वीकारतो आणि तरी पण काम करत राहतो, मग त्या हारचं रूपांतर जिंकण्यात होतं. तसं तुम्ही पण बँकेत कधी कधी प्रॉफिट असेल, कधी लॉस असेल, कधी चांगले दिवस असेल, कधी वाईट दिवस, तुम्ही एक राहिलं पाहिजे असं माझं भाषण होतं. मी कोणाचं नाव नाही घेतलं, कोणा पक्षाचं नाव नाही घेतलं, मी बँकेबद्दल ताबडतोब एका चांगल्या वर्तमानपत्राच्या प्रमुख माणसाने आपल्या वेबसाईटवर मी जे बोललो नाही ते टाकलं आणि तुमची सोय झाल्यावर लगेच त्याने दिलं की आम्ही यांचं वापरलं आणि तुम्ही आपल्या सगळ्यांनी फास्ट देऊन म्हणून दिले. तुम्हाला का असं कसं मी बोललो, आणि आम्ही त्यांच्या वेबसाईटवरून घेतला. त्यांनी एकानी वेबसाईटवर खोटं टाकायचं, बाकीच्यानी दिवसभर चालवायचं. मी ठीक आहे, मी तुमचा कोट न घेता मी थेट प्रश्न विचारतो, पॉलिटिकली अगदी थेट प्रश्न विचारतो. भाजपचा आतापर्यंतचा सगळा उदय आणि प्रसार प्रचार हा अमित शहांचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन भारतभरात झाला, हे नाकारणार नाही कोणी. दिल्लीमध्ये सुद्धा मोदी हाच चेहरा होते, किंबहुना ते तसं झालं मोदी विरुद्ध केजरीवाल. मग आता हा पराभव होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची?
बघा, आमचा पक्ष हा जसं काही पक्ष पिता पुत्रांचे आहेत, काही काका पुतण्यांचे आहेत, काही वडील आणि मुलाचे आहेत, काही भाऊ बहिणीचे आहेत, तसा आमचा पक्ष हा कोणाचा नाही. हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. ना अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता, ना अडवाणींचा झाला, ना माझा झाला, ना मोदींचा झाला, ना अमित शहाचा झाला, ना राजनाथ सिंगांचा झाला. माझं वाक्य नीट लक्षात घेऊन ते तो अर्थ टाका, नाही तर फक्त वरचे काढून टाकाल. आणि गडकरींनी म्हटलं मोदी शहाचा पक्ष नाही, लावून द्या न्यूज, असा धंदा नका करू. तेव्हा पक्ष जो आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे, आणि त्यामुळे आमच्या पक्षात पराजय असेल तर सगळ्यांचा आहे, विजय असेल तर सगळ्यांचा आहे. आता महाराष्ट्रात सत्ता अगदी इथपर्यंत असा घास आला होता आणि तो गेला, आणि 110 पलीकडे गेलेला परफॉर्मन्स पाहता नैसर्गिक जस्टिसनुसार तो पहिला अधिकार तुमचा होता, पण तो तुमच्याकडून गेलेला आणि आता या तीन पक्षांचं सरकार आलेलं आहे, पण त्याच्या मागची पॉलिटिकल कारण काय बघतात? तीन पक्षांचं सरकार हे अरिथमेटिक गणित झालं. माझा जवळ काय पाहता, महाराष्ट्राशी काही संबंधच नाही असतो. मी आज तुमच्या कार्यक्रमातून मुंबईत आलो, मुंबईतही जवळपास येत नाही, त्यामुळे माझं आता पूर्ण मला इथलं डिटेल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. पण तुमचं काहीतरी घास खाल्ला, तुम्ही चौकशी केली असेल. मी या भानगडीत पडत नाही आणि यात काही चौकशी करण्याचं मला गरज पण नाही. हे आहे ते चित्र पालटू शकतं माहिती नाही, तसे काही प्रयत्न होऊ शकतात मला माहिती नाही. शिवसेनेच्या दिशा, म्हणजे बाकीचं सोडा, समीकरण सोडा, शिवसेनेने ही एक नवीन दिशा पकडलेली, एक पूर्ण राजकारणाला फेस करणार आहेत उद्धव ठाकरे. शिवसेनेच्या एकेकाळच्या तुमच्या मित्रपक्षाच्या आणि अजूनही तुमचे मित्र असलेल्या ठाकरेंच्या या नव्या दिशेबद्दल काय वाटतं? असं त्यांची दिशा ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण ही जी दिशा त्यांनी स्वीकारलेली आहे ही बाळासाहेबांनी जो विचार मांडला हिंदुत्वाचा, आणि ज्या कारणाकरता प्रमोदजी आणि बाळासाहेब त्यावेळी एकत्र येऊन युती झाली होती पार्ल्याच्या निवडणुकीनंतर, ती तो विचार आणि आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांची झाली ॲडजस्टमेंट असणारा विचार यात खूप तफावत आहे. त्यामुळे कधी ना कधी त्यांना याची अडचण येणार आहे, पण ज्या अर्थी त्यांनी हा निर्णय घेतला आहे तर हा त्यांनी विचारपूर्वक घेतला असावा. आणि राहिला प्रश्न याचा, आता माझं त्यांचं आता मध्येच एकदा बोलणं झालं, फोन आला त्यांचा, म्हणजे तुम्ही आमच्यावर नाराज आहात का? म्हटलं बिलकुल नाही. म्हटलं राजकारणात बरोबर नाही म्हणून संबंध तोडणार? बिलकुल नाही तोडणार. बाळासाहेबांचा स्थान माझ्या हृदयात आहे, तुमचे संबंध काय, राजकारणात चालत असतं, नक्की तुम्हाला भेटीन. त्यामुळे असा कुठे मुद्दा नाही, पण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये विचारधारेपेक्षा सिद्धांतापेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वपूर्ण ठरते त्यावेळी विचार आणि सिद्धांत बाजूला पडतात आणि मग अशा अनैसर्गिक अलायन्सेस होतात. इतिहास हे सांगतो आहे, मला काही हे सरकार पडावं की नाही पडायचं मला भाषण, इतिहास हे सांगतं की अशा प्रकारच्या ज्या नॉन इथिकल म्हणजे आयडिओलॉजीला सोडून न पटणाऱ्या अलायन्सेस होतात या फार काळ टिकत नाही. भाजप आणि शिवसेनेची अलायन्स ही देशातली सगळ्यात मोठी अलायन्स, सगळ्यात जास्त काळ टिकली, याचं कारण आमच्या विचारामध्ये साम्यता होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या, आता जसं छोट्या छोट्या मुद्द्यावर आलाच प्रश्न, आणि काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या विचारामध्ये बेसिक खूप फरक आहे. त्यामुळे ही अनैसर्गिक युती आहे, त्यामुळे ही पुढे आजपर्यंतचा इतिहास असा आहे की अनैसर्गिक युती काळाच्या ओघात टिकत नाही. बघूया याचं काय होतं. एक नवीन म्हणजे तसे मुळचे जुनेच प्लेअर, पण आणखी एक नवीन खेळाडू आता हिंदुत्वाच्या मैदानात येत आहेत, ते म्हणजे राज ठाकरे. त्यांच्या पक्षाचं परिवर्तन आपण पाहिलं असेल, त्यांच्याशी तुमचे चांगले संबंध राहिलेले, तुम्ही जाऊन त्यांना भेटून आलेला आहात, त्या ठाकरेंबद्दल. माझ्या सगळ्याशीच सांगतो, मी बसल्यावर तुमचे आमदार होते सगळे माझ्याबरोबर लेटरडे घेऊन तयार होते, आणि त्यांनी मी सगळ्यांचे कामं करतो. या सगळ्या पार्टीचे आमदार माझ्याकडे मुंबईत आहेत, मी याच्यात कधी भेदभाव केला नाही. आणि मी लोकसभेत जेव्हा बोलतो ना, पण हिंदुत्वाच्या देखील तुम्ही बघितलं असेल की मला ओवेसी पासून तर मुलायम सिंगजी पासून सोनिया गांधी सगळे माझं अभिनंदन करतात आणि मला धन्यवाद देतात, कारण मी सगळ्यांची कामं करतो. त्यामुळे असा काही कुठे प्रश्न नाही आहे. पण तरी सुद्धा राज, मी पुन्हा म्हणतो यांच्यामध्ये पॉलिटिकल असं नाही, पण राज ठाकरेंची, जसं मी उद्धव ठाकरेंचं विचारलं तसं राज ठाकरेंची नवी भूमिका, नवीन दिशा हिंदुत्वाच्या वाटेवर. मला एक सांगा, प्रत्येक पक्षाला त्याला काळानुरूप आपण कोणते विचार स्वीकारावे, कसे काम करावं, त्याचा घटनात्मक संविधानिक आणि लोकशाहीमधला अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी तो स्वीकारला, जनतेने आता ठरवायचा न्यायालयात काय योग्य आहे काय योग्य आहे. राज ठाकरेंना अधिकार आहे काय पाहिजे काय ठरवायचा. आणि आम्ही देखील बघा ना, एखादी निवडणूक हारतो तर आम्ही काही धोरणं बदलवतो, बेसिक धोरणं नाही बदलवत. हा इथे बेसिक चेंज आहे नाही मला वाटत नाही. राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे की राज ठाकरेंचा, उद्धवजींचा, यांच्यावर सगळ्यांवर प्रभाव बाळासाहेबांचा होता.
आणि बाळासाहेबांचे आपले स्पष्ट विचार होते, मराठी माणसाबद्दल होते, महाराष्ट्राबद्दल होते, हिंदुत्वाबद्दल. आणि बाळासाहेबांनी कधी कोणाची भीड मुरवत नाही गेली. त्या संस्कारात सगळे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे बाय अँड लार्ज असं आहे की शेवटी त्याच्या अनुरूप चालणं आणि त्या प्रकारे आजच्या नवीन भाषेत ते स्वीकारणं, काही स्वीकारणं काही नाही स्वीकारणं त्यांचा अधिकार आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता असा उल्लेख केला की काही झालं तरी मी इतर पक्षात जाणार नाही आणि तुम्ही इतरांची पण दाखले दिले, याचा अर्थ असा चांगला मी आरएसएस आहे, मी कधी लपवत नाही. मी आरएसएस इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. मग मी भाजपमध्ये होतो तर हे माझे विचार आहेत. मला या विचारात जर काही वाटलं तर मी योग्य माणसाशी बोलतो की अशी भूमिका घेऊन अशी घेतली पाहिजे. पण मला माझ्या शेवटी बघा, पर्स आणि पर्सन याच्यात पर्सन महत्वपूर्ण आहे. पर्सन आणि पार्टी म्हणजे संघटन, यात संघटन म्हणजे पार्टी महत्वाची आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणजे विचारधारा महत्वाची आहे. आपल्या देशाला स्वाधीनतेच्या आंदोलनापासून किंवा त्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांपासून, बाबासाहेब आंबेडकरांपासून, सावरकरांपासून आपल्याला काही सामाजिक विचाराचा वारसा मिळाला आहे, राष्ट्रवादी विचाराचा वारसा मिळालेला आहे. आणि तो विचार घेऊन आपण पुढे काम करतोय, त्यात या देशाचं भविष्यात कल्याण आहे असा आपल्याला विश्वास आहे, त्याप्रमाणे आपण काम करतो. त्यामुळे ही जी विचारनिष्ठा जी आहे ती मगाशी मी सांगितली, विचार भिन्नता हरकत नाही पण विचार शून्यता मात्र समजण्यासारखी. माझा तो मुद्दा मी यासाठी घेतला की चंद्रकांत, जसे तुम्ही पूर्ण कन्व्हिन्स्ड आहात तुमच्या विचारधारेबद्दल आणि त्यासाठी या पक्षामध्ये आहात, चंद्रकांत पाटलांनी असं मध्यंतरी विधान केलं, नंतर ते थोडंसं त्यांनी फिरवलं की अशा ज्यांची कन्व्हिक्शन नाही आहे या पक्षाच्या विचारधारेबाबतीत अशांना घेतल्यामुळे आमचं नुकसान झालं, नंतर त्यांनी ते थोडं बदललं. पण मी तुम्हाला विचारतो तुमचं त्याबाबतीत काय निरीक्षण आहे. नाही, माझं काही मत नाही आहे कारण मला कोणी विचारले नाही त्यावेळी जे घेत होते त्यावेळी. पण मला असं प्रामाणिकपणे हे स्वतःमध्येच एक स्टेटमेंट केलं तुम्ही आता, असं म्हणणं हेच एक स्टेटमेंट आहे की मला कोणी विचारलं नाही. कारण मी त्यावेळी बघा, मी देशाच्या राजकारणात आहे. मोदींनी अमित शहांनी मला प्रत्येक गोष्टीत चार पाच लोक त्यावेळी बसतो विचार करतो. मी माझा रोल बदलला. आज मला पक्षाने रोल, जेव्हा मी दिल्लीत जायला तयार नव्हतो तेव्हा पक्षाने दिल्लीत जा, मी गेलो. आता मी आता मला दिल्लीमध्ये जे काही जो कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये त्या राजकारणाशी माझा संबंध आहे तिथपर्यंत ठीक आहे. पण महाराष्ट्रात नवीन जनरेशन आली आहे आणि असं आहे की आता नागपुरात मी काही कुठे नसतो. एकेकाळी मी बूथ प्रमुख होतो, मग वॉर्ड प्रमुख होतो, मग युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, मग पक्षाचा जनरल सेक्रेटरी होतो. आता हळूहळू मी दिल्लीत गेल्यामुळे आता नागपुरातही माझा काही संबंध नसतो. म्हणजे काही मला कोणी विचारत नाही असं नाही आहे. मला सगळेच विचारतात, मला सांगतात. पण आता मी देखील ठरवतो की जेव्हा हे चांगलं काम करतात त्यांना करू द्या, त्यामुळे त्याच्यामध्ये काही माझा एवढा हस्तक्षेप नसतो. आणि शेवटी माझं एक काम आहे की मी जे काम करतो तिथे माझ्यापेक्षा चांगलं काम करणारी नवीन जनरेशन तयार झाली पाहिजे आणि ती संघटनेची प्रक्रिया आहे. त्यामुळे माणसं बदलत असतात. त्यानंतर एक गोष्ट मात्र खरी आहे की विचाराच्या आधारावर परिवर्तन झाल्यावर एखादा माणूस पक्षात येतो तर गोष्ट वेगळी आहे. मी देखील विदर्भात काम केलं तेव्हा आमचे दोन आमदार यायचे जेव्हा मी इन्चार्ज होतो. मी कित्येक लोक काँग्रेसचे आमच्या इथे नागपूरचे आमदारही ते सुधाकर देशमुख राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, काँग्रेसचे जिल्ह्याचे, ते पक्षात आले, पक्षाचे बदलले. कृष्णा खोपडे आमचे पूर्व नागपूरचे आमदार आहे, तो युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता. तर मी अनेक पक्षातले लोक त्यावेळी जोडली, ती आली पक्षात पण ती आपले बनून राहिली. ती कुठल्या तरी सत्तेचं पद मिळवणं, जेव्हा एखादा माणूस येतो लगेच त्याला तिकीट मिळतं तेव्हा लोक अर्थ असा करतात की तो पदाकरता आला. पण एखादा माणूस जेव्हा विचारा करता येतो तेव्हा स्वाभाविकपणे त्याची केस वेगळी होते. थोडे पुन्हा राष्ट्रीय पातळीला पुन्हा आपल्याला मी घेऊन जातो. दिल्लीच्या निवडणुकीत चांगली महाराष्ट्राची विजन विषय घेतला, कशाकरता राजकारणाकडे होता ते एकमेकांशी जोडले गेले. विजनसाठी मी मगाशी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा म्हणत होतो की तुमची विजन राजकारणाला जास्त आहे की विकासाला जास्त आहे. आता दिल्लीच्या इलेक्शनमध्ये आपण असं ठरवलं की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, सामान्य दिल्लीकर हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, असंच काहीसं धोरण 2024 लोकसभेसाठी सुद्धा घ्यावं लागेल भाजपला. आता 2024 वेळ आहे, अजूनपर्यंत कुठे विचार सुरू झालेला नाही आहे. मोदी आमचे नेते आहेत, प्रधानमंत्री आहेत, जगात पॉप्युलर आहेत, त्यामुळे असा कुठला विचार आज समोर नाही आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी काही रॅपिड फायर क्वेश्चन्स ठेवलेले आहेत, अगदी साधे सोपे आणि अगदी थोडक्यात पाचच फक्त प्रश्न आहेत. आवडते ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे? साहेब तुम्ही या दोन्ही गोष्टीमध्ये माझ्या दोघांशी पण चांगले संबंध आहेत आणि दोघंही आवडतात. कोणती काँग्रेस आवडणार किंवा कोणती काँग्रेस प्रिफर कराल, आवडणार किंवा काही कल द्याल त्याला? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस? मला काँग्रेस आवडतच नाही कुठली. देवेंद्र फडणवीस केंद्रात यावं की राज्यात राहावं? नाही, केंद्रात आले तरी चांगलं, राज्यात आहे तरी चांगलं. सध्या राज्यात चांगलं नेतृत्व करतात आहेत, त्यामुळे त्यांचा राज्यातही महत्वाचा रोल आहे, आणि केंद्रात आले तर उत्तमच आहे, स्वागत आहे. आवडतं शहर दिल्ली की नागपूर? नागपूर. आणि शेवटचा प्रश्न, नितीन गडकरी भावी पंतप्रधान की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? दोन्ही पण नाही, महाराष्ट्रात तर चुकून येणार नाही, कोणी सांगितलं तरी येत नाही, विषय साफ आहे. कारण मला आता मी जेव्हा दिल्लीत गेलो, दिल्लीच्या राजकारणात, तेव्हा मला मी रिलक्टंट होतो. मला जेव्हा अध्यक्षपद झालं, मी कधी माझा बायोडाटा कोणाला दिला नव्हता, पण जेव्हा ठरलं तेव्हा मी, तर मला एकाने विचारलं खरं कारण सांग काय आहे, तर मी म्हटलं महाराष्ट्रातले मुंबईतले रेस्टॉरंट चांगले आहेत, म्हटलं इथलं फूड चांगलं आहे, दिल्लीत फक्त आलू पराठा आणि पनीरशिवाय काही मिळत नाही, गमतीने सांगितलं. पण मला आज मी दिल्लीमध्ये आहे, राष्ट्रीय राजकारणामध्ये आहे, आणि मी पक्षाच्या विचाराकरता काम करणारा कार्यकर्ता. आणि आता खरं म्हणजे माझ्या राजकारणापेक्षा 80% काम सामाजिक आहे. मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो, 1100 शाळा चालवतो, एकल विद्यालय त्याचं काम चालवतो, हेल्थ सर्व्हिसेसमध्ये काम करतो, तर सांस्कृतिक महोत्सव मोठा केला, क्रीडा महोत्सव मोठा केला, 42,000 खेळाडूंनी भाग घेतला त्याच्यात. आता मी मुळात माझा पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा आहे, त्यामुळे मला कन्स्ट्रक्टिव्ह सोशल वर्कमध्ये माझा जास्त इंटरेस्ट आहे, आणि मी डेव्हलपमेंटचे अनेक प्रोजेक्ट स्वतःही पण करत असतो. मी आपल्या हिशोबाने आपलं काम करत असतो, जीवन जगत असतो, आणि मी जनतेलाही सांगितलं आहे. नागपूरला खासदार आहे मी, तुम्हाला पटलं तोपर्यंत मला मत द्या, देशी नाही पटलं देशी मला बदलवून टाका. त्यामुळे मला काही आग्रह नाही असा काही. गडकरी, मी मुख्यमंत्री की म्हणून किंवा मुख्यमंत्रीपद सोडून द्या, आता महाराष्ट्राच्या राजकारणात वापस येणं, कारण आता मी दिल्लीत रमलो आहे, की परिस्थिती आता बदलली. आणि आता दिल्लीत पण मी, तुम्हाला माहिती नाही, मला महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक पटीने पॉप्युलर मी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आणि अरुणाचल, मेघालय, त्रिपुराचा तिथे असतो. म्हणजे मला कधी कधी या गोष्टीचा आनंद वाटतो की मी जेव्हा बिहारमधल्या एखाद्या शहरात जातो, तिथे 50,000 लोकांची सभा होते, तेव्हा मला लक्षात येतं की एक वेळा महाराष्ट्रात मी 30-40 लोकांना माहिती आहे, किंवा नागपूर आणि विदर्भात माहितीच आहे कारण भेटत असतो. पण आता स्वाभाविकपणे माझं सगळ्या ठिकाणी जातो तेव्हा तिथल्या लोकांचं प्रेम, तिथली संस्कृती, ते बघून हळूहळू आता माझा पूर्ण अटॅचमेंट संपूर्ण देशातल्या सर्व प्रकारच्या परिस्थिती झाल्यामुळे आता दिल्लीतच पार्टीचं काम करीन. आणि मी प्रधानमंत्री पदाचा ना कधी उमेदवार होतो, तुम्हीच मला उमेदवार करता आणि माझ्या अडचणी वाढत. खाया पिया कुछ नाही, ग्लास पुढे अटेंड लावले का, ना मला प्रधानमंत्री व्हायचं आहे, ना मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. मी आयुष्यात आपला बायोडाटा कोणाला दिला नाही. तुम्हाला एक गोष्ट, मी कोणाचं कटआउट नाही लावलं आणि पुष्पगुच्छ देऊन विमानतळावर कोणाच्या स्वागताला नाही गेलो. मी अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर दोघांकरताच हार एकदा स्वतःच्या खिशातल्या पैशातून विकत घेतला होता. मी आहे तसा आहे, पटलं त्याच्याबरोबर, नाही पटलं त्याच्याशिवाय. आपलं काम करत राहिलं पाहिजे. मी कुठलं पद समोर ठेवून कधी काम नाही केलं. गडकरीजी, आपल्या विजनसाठी ते पूर्णत्वास यावं आणि तुमच्या इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला माझी मनोकामना काही असेल तर मला काही पद मिळण्यापेक्षाही महाराष्ट्रातून एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न होईल. आणि तो सुखी समृद्ध संपन्न महाराष्ट्र काँग्रेसचा नेता करेल की भाजपचा करेल की शिवसेनेचा करेल की राष्ट्रवादी, कोणी करो, या मराठी माणसाला, महाराष्ट्राला, कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात राहून मराठीचं महत्त्व नाही कळत, मराठी संस्कृतीचं कळत नाही, मराठी साहित्याचं कळत नाही, मराठी संगीताचं कळत नाही. पण जेव्हा तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाता तेव्हा हा मराठी माणूस किती श्रेष्ठ आहे, ही संस्कृती किती श्रेष्ठ आहे, इतिहास किती मोठा आहे, शिवाजी महाराज किती मोठे आहेत तेव्हा कळतं. तो महाराष्ट्र कोणाच्या हातून पुढे जावा आणि महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावा, दुष्काळमुक्त व्हावा, आणि एकही शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रात होऊ नये, आणि हे कोणीही करावं, जो करेल त्याचा मी आभारी राहीन, त्याला धन्यवाद देईन आणि त्याचं अभिनंदन करेन. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि यासोबतच आजच्या या एबीपी माझा महाराष्ट्र माझा विजनमध्ये आपण इथेच थांबतोय. या दिवसभरात चाललेल्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. धन्यवाद.